साहेब परिचय सांगा तुमचा। नमस्कार। नमस्कार, माझे नाव शंभूराज शाही जाधव, मुक्काम पोस्ट भाटमरळी, तालुका जिल्हा सातारा। काय करता सध्या तुम्ही? सध्या मी काम करतो, रस्त्यांची पुलांची कॉन्ट्रॅक्ट घेतो, सुरळीत काम। साहेब, या चॅनलचं काम करत असताना तुमचा फोन आला होता आणि माझी ओळख झाली, खरं आहे का? होय, खरं आहे। त्याला किती वर्ष झालं अंदाज? झाले बरेच दिवस, आता काय दिसत तरी साधारण झाले असेल 5 ते 10 वर्ष झाले साधारण, 5 ते 10 वर्ष झाली ओळख झाली। होय, तर नशीब आहे की आज मला यांच्या घरी यायला मिळालं, म्हणजे आज यांच्या दावणीला पाय लावायला मिळालं आणि आज अक्षरशः यांचा नाद बघायला मिळाला। इतके दिवस 5 ते 10 वर्ष आम्ही फोनवर बोलत होतो। होय, तर खिलार संगोपन का करायचं आणि तुम्ही का करताय? कसं आहे, खिलार गाय वाढली पाहिजे महत्वाचं, म्हणजे खिलार गायचे बरेच फायदे आहेत, शेण गोमूत्र म्हणा, दुसरं नाद सुद्धा पाहिजे, नाद सुद्धा पाहिजे ना खिलार शेवटी, आणि प्रत्येकाने खिलार गाय पाळली पाहिजे दारात, नाद पाहिजे पाळली पाहिजे। डायरेक्ट फर म्हणजे फायदा काय त्याचा, मातीला म्हणा किंवा आपल्या शरीराला आयुष्याला? हा आहे की फायदा आहे की शेतीला शेण गोमूत्र फायदा आहे, आपल्या शरीराला सुद्धा गोमूत्र शेण त्याचा फायदा होतोच ना, आणि बाकी समजा आता रोगराई वगैरे काय होत नाही, मुलांच्या आरोग्यासाठी दूध म्हणा, खिलार गायचं दूध चांगलं लहान मुलांच्या आरोग्यासाठी, ते सुद्धा चांगलं, आणि जेणेकरून म्हणजे लोकांनी खिलार गायीचं दूध लहान मुलांना किंवा घरात आपल्या फॅमिलीला ते सकस आणि चांगलं दूध आहे, देशी गायीचं, खिलार गायचं, खिलार देशी गायीचं। हे जे संगोपन करताय तुम्ही आता सध्या, म्हणजे ज्या क्वालिटीचं संगोपन करताय, ही क्वालिटी कुठून उपलब्ध करताय, कोणत्या भागातून? खालीच की म्हणजे कसं, आमच्या भागात एवढ्या खिलार गाय इतके म्हणजे अशा आहेत, पण जातवंत कमी आहेत फारसे, सातारा आमच्या भागामध्ये इकडं, पण मंगळवेढा, सांगोला, खाली सोलापूर, विजापूर इकडे आहेत चांगली जनावरं जास्त प्रमाणात, भरपूर चांगली आहेत। साहेब, तुम्ही काम करत असताना यांच्याकडे लक्ष देता, त्या गोष्टीचा अभिमान आहे? होय, नाही मी करतोच, आमचा फॅमिली सुद्धा लक्ष देते, आमच्या गुरुंच्या लक्ष सगळं असते गायींच्याकडे, भाऊ म्हणा चुलती म्हणा सगळे करतात, आवडीने करतात, हा किंवा असं काय नाही, म्हणजे कोण असं तरी म्हणजे वेळेला वैर होणार, पाणी होणार, ते सगळं होत असते सगळे व्यवस्थित एकदम। मामा, आपला परिचय, तुमचं नाव आणि पत्ता? नंदकुमार मुगटराव जाधव, माझे मोठे बोंद आहेत साहेबांचे, तुम्ही? हो, चुलत भाऊ मोठे, चुलत भाऊ। ठीक आहे, नंतर कधी आला तर आवर्जून आमच्या भागात या, आणि आज तुम्ही कधी आला असेल नसेल मला माहित नाही, पण साहेब आमच्या भागात फिरून गेले तर आमच्या भागात आले तर त्यांच्यासोबत वेळ भेटल्यानंतर या आवर्जून, कारण तो भाग बघण्यासाठी आणि आज प्रत्येकाचा भाग बघितल्याशिवाय किंवा स्वतः घर सोडल्याशिवाय अभ्यास होत नाही, म्हणून आज तुमच्या दारात लक्ष्मी। बरोबर, आज आपल्यात का नाही किंवा तिथं का नाही, हा फरक जगाला कळला पाहिजे, आपण सांगता आला पाहिजे आणि त्याच्यात बदल घडवता आला पाहिजे साहेब, बदल व्हायला पाहिजे। तर मंडळी, या ठिकाणी भेट देऊन बरं वाटलं, गायीचं संगोपन करत असताना प्रत्येकाला नाद वेगळा असतो, काही जणांना शर्यतीचा नाद असतो, काही जणांना गाय पाळायचा नाद असतो, काही जणांना इतर वेगवेगळे नाद असतात, तर सगळ्यात नाद जास्त खिलारवर प्रेम करून टिकवून, नाद पाहिजे टिकला पाहिजे, नाद टिकवणं महत्वाचं। बरोबर, आज टिकवता येत नाही, तुम्ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा नावाच्या दृष्टिकोनातून बघितला तर आज तुम्हाला कोणाची गाठी भेटी सुद्धा आठवत नाही, किंवा तुम्हाला टिकवणं सुद्धा आठवत नाही, किंवा प्रकार सुद्धा आठवत नाही, किंवा जात गोत सुद्धा आठवत नाही, आणि ओळख सुद्धा आठवत नाही। जो टिकवायला शिकतो त्याला सर्व दुनिया व्यवस्थित समजते। बरोबर, जो टिकवतो तो टिकतो शेवटपर्यंत, आणि खिलार दुनिया अशी आहे टिकला तर समजते। बरोबर, बरोबर, ठीक आहे साहेब, वेळ दिला तुमच्या पळापळीतून, कोणती सूचना न देता त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे, धन्यवाद। धन्यवाद, ओके।